शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पणज येथे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा अकोला ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवा पंधरवाडा अंतर्गत सिग्नल सेल रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे हे लाभले व प्रमुख पाहुणे म्हणून मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरिजी पिंपळे व तसेच मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रभुदास भिलोकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस पवार सर हे प्रामुख्याने होते. सर्वप्रथम भगवान श्री बिरसा मुंडा यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सिकल सेल हा आजार प्रामुख्याने आदिवासी डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांमध्ये आढळतो. सिकल सेल आजाराने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते व व्यक्तीची शारीरिक शक्ती कमी होऊन व्यक्ती आजारी पडतो. सिकल सेल आजारावर शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार केले जातात. तसेच राजीव गांधी सहाय्य योजनेअंतर्गत रोगी व्यक्तीस 3000 रुपये सहाय्य शासनाकडून मिळते. सदर कार्यक्रमाकरिता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कापसे व त्यांच्या चमूचे सहकार्य लाभले. एमसीए न्यूज करिता पवन बेलसरे अकोट ग्रामीण. बँकेत अकोट उघडलं आणि त्यांच्या योजनेचे संजय गांधी असो अन्य जे योजना आहेत त्या योजनांचे जे पैसे आहेत डायरेक्ट त्या खात्यामध्ये आता जमा होतात. म्हणजे एक पैसा लिकेज होत नाही अशा पद्धतीचं नियोजन करून मोदीजीनं आपल्या गरिबीचा उद्धार करण्याचं ठरवलं. म्हणून नरेंद्र मोदी खूप जगले पाहिजे, त्यांना खूप आपण मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. हा एक हा पंधरवाडा आहे आणि त्या निमित्तानं मला या शाळेमध्ये बोलावलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल शाळेच्या सर्व मंडळींना शिक्षकांना शिक्षिकांना सगळ्यांना मी अंत्योदय या निमित्तानं गोर गरीब शोषित पीडित लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपले आदिवासी मुलं आणि मुलींचं सिकल सेल टेस्टिंग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा कॅम्प खुला होता. हा कॅम्पमध्ये सगळ्या मुलांचं टेस्टिंग केलं जाईल. ज्या डॉक्टर मॅडम आहेत यांनी सांगितलं की आम्ही याच्या पहिलेही केलेलं आहे. म्हणजे शेवटचा घटक असणारा संस्कृती जपणारा, आज जेव्हा मनुष्याची निर्मिती झाली तेव्हा खरं तर आज मनुष्य विकसित झाला असेल पण